हे राजानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता दोन चेंडूमध्ये दाखवून दिले. तर साबे संघाचा संघ नाही का देसाई संघाचा संघ नाही दोन्ही संघ नाही का ना मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. दरम्यान हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने गेला होता. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. पहिला गडी बाद होतोय बोपर संघाचा. हॅलो. तर दुसरा फलंदाज बाद होतोय धावफळकावर. सलग दोन चेंडू मागे दोन फलंदाज बाद करण्यात यश मिळतोय राजाला. कुठेतरी बॅकफुट वर जाताना दिसतोय आपल्याला बोपर संघ. 85 धावांचं लक्ष उभारलं येते खार्डी संघानं. मात्र त्या धावांचा पाठलाग करताना कुठेतरी बॅकफुट वर आपल्याला बोपर संघ पाहायला मिळतोय. कारण की राजानं येणार पहिल्या चार चेंडू मागे दोन गड्यांना माघारी धाडत आपल्या संघाला एक मजबूत परिस्थिती निर्माण करून दिली या सामन्यामध्ये. तर यापुढील सामना साबे विपक्ष देसाई दोन्ही संघ नायकांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी रंगमंचावर यायचंय. देसाई संघाचे संघ नायक या ठिकाणी उपस्थित झालेत. साबे संघाचे संघ नायक तर लवकरात लवकर यायचंय. दरम्यान हॅट्रिक साधली आहे गोलंदाज राजानं. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक राजाच्या नावावर. हॅलो 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 तर देसाई विपक्ष साबे या सामन्याचा नाणेफेक करतील. दिनेश नवन पाटील यांच्यासोबत त्या सामन्याचा नाणेफेक होईल. वळूया सामन्याकडे. तर पाच चेंडूंची आतापर्यंत सांगण्याचं सांगता झाली आणि तीन गड्यांना आतापर्यंत पॅवेलियनचा रस्ता दाखवण्यामध्ये यश मिळालंय ते राजाला. दरम्यान शेवटचा चेंडू राजाचा. यावेळेला नवीन फलंदाज रोहन उजव्या इष्टीचा खूपच बाहेर. पंचांचा सुद्धा यामार्फत एक्सरसाइज होतोय आणि अतिरिक्त धावेत भर पडते. तीन